नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये आज आपण गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी गाठी बनवतोय. तर गाठी बनवण्याकरता मी एक वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी घेतले, काही बदाम घेतलेत आणि एक छोटा चमचा साजूक तूप घेतले. तर आपण या गाठीमध्ये इनो, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काहीही न घालता अतिशय खुसखुशीत गाठी बनवणार आहोत. आणि गाठी बनवण्याकरता मी हा सुती दोरा घेतलेला आहे. पहा, या झकास व्हिडिओला लाईक तो बनता आहे ना, तर मग व्हिडिओ खालील बटन दाबून लगेचच लाईक करा ना. त्यानंतर छोट्या छोट्या ह्या वाट्या घेतल्यात. आपण गाठी या वाट्यांमध्ये बनवणार आहोत. तर तुमच्याकडं केकचे असे मोल्ड असतील तर यामध्ये पण तुम्ही गाठी बनवू शकता, किंवा सिलिकॉनचे गाठी बनवण्याचे मोल्ड बाजारात मिळतात त्यामध्ये पण बनवू शकता. परंतु प्लास्टिकमध्ये बनवू नका, कारण पाक गरम असतो. त्यामुळे शक्यतो असे मेटलचे किंवा सिलिकॉनचे मोल्ड वापरा. तर सर्वात प्रथम आपल्याला या वाट्यांना थोडं थोडं साजूक तूप आतमधनं असं लावून घ्यायचं. यामुळे आपली गाठी चिटकत नाही, व्यवस्थित बाहेर येते. तर ही तयारी आपल्याला गाठी बनवण्याच्या आधी करायची. हा सुती दोरा घेतला, याला मी असा दुहेरी केलेला आहे, म्हणजे डबल केला आहे, आणि तो या वाटीमध्ये असा पसरून घ्यायचा आहे. तर दोरा वाटीच्या तळाला चिटकला पाहिजे असा व्यवस्थित दाबून घ्यायचा. तर ही तयारी आपल्याला आधी करून ठेवायची, म्हणजे नंतर घाई गडबड होत नाही. आता गॅसवरती मी कढई ठेवली आणि गॅस मी सुरुवातीपासून लोच ठेवणार आहे. यामध्ये साखर घातली, अर्धी वाटी पाणी घातले. आता आपण याचा पाक बनवून घेऊया. तर आपल्याला गोळीबंद असा घट्ट पाक बनवायचा आहे, तरच आपली गाठी व्यवस्थित बनते. गॅस बिलकुल मीडियम फुल नाही करायचा, लो गॅसवरतीच पाक बनवून घ्यायचा. 1-2 मिनटानंतर आपण पाक चेक करूया. तर मी ही स्टीलची प्लेट घेतली, त्यामध्ये एक थेंब पाक सोडला आहे. तर आपला पाक पसरल्या जातो आहे, म्हणजे अद्याप तयार नाही झालेला. आपल्याला घट्ट गोळी बनेल असा पाक बनवायचा आहे. तर पहा, आणखीन 1 मिनटानंतर चेक करूया. तर पाक अद्याप बनलेला नाही आहे, थोडासा पसरल्या जातो आहे. तर आणखीन 1 मिनटानंतर आता चेक करूया. तर तिसऱ्यांदा आपण पाक चेक केलेला आहे. पहा, तर आपला पाक तयार आहे. ओळखायचं कसं? तर हा बिलकुल पसरल्या जात नाही आहे, स्थिर असा राहिलेला आहे. आणि पाक तयार झाला की त्याची अशी साखर बनायला लागते, यावरून आपण ओळखायचं की पाक आता तयार आहे. गॅस अद्याप लो आहे. यामध्ये आता अतिशय छोटा चमचा इतकं साजूक तूप घातलेलं आहे. जास्त पण तूप नाही घालायचं. तर तुपामुळं आपली गाठी छान खुसखुशीत मऊसूत बनते. म्हणून आपण या ठिकाणी इनो, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा न घालता तुपाचा वापर केला आहे. 1 मिनिट आता मी गॅस चालू ठेवला आहे आणि आता बंद केलेला आहे. आता यापुढची जी स्टेप आहे ती अतिशय आपल्याला भरभर करायची आहे. तर कारण पाक जर थंड झाला तर कढईमध्येच त्याची साखर तयार होईल. त्यामुळं अगदी भरभर आपल्याला हा पाक या वाट्यांमध्ये घालायचा आहे. तुमच्याकडे जर अशा वाट्या नसतील तर तुम्ही स्टीलचं एक मोठं प्लेन ताट घ्या, त्याला तूप लावा, त्यामध्ये असा दोरा पसरून ठेवा आणि त्यावरती असं मध्ये अंतर ठेवून तुम्ही पळीनं पाक सोडा. त्यामध्ये सुद्धा छान गोल गोल गाठी बनते. हा दोरा व्यवस्थित पाकामध्ये आपण बुडवून घेऊया. तर पलीकडे पहा, मी केकचे जे मोल्ड आहेत ते पण तूप लावून दोरा पसरून ठेवलेले आहेत. आपला पाक उरलेला आहे, तर तो पाक आपण यामध्ये घालूया. तर आपल्याला ही प्रोसिजर अतिशय भरभर करायची आहे. तर पहा, आता 1-5 मिनटानंतर आपण ही गाठी बाहेर काढूया. 1-5 मिनटात व्यवस्थित सेट होते आपली गाठी. आता पहा, यावरती मी एक एक बदाम लावलेला आहे. तर तुम्ही जेमच्या रंगीबेरंगी गोळ्या मिळतात त्यासुद्धा लावू शकता, मुलांना खूप आवडतात. परंतु मी आज या ठिकाणी ड्रायफ्रूटचा वापर केला आहे. तर एका गाठीला मी बदाम लावलेत, एका गाठीला चारोळी लावलेत. तुम्ही काजू पण लावू शकता. तर 1-5 मिनटानंतर पहा, अतिशय हळूवार असा दोरा ओढून आपल्याला गाठी वाट्यांमधनं बाहेर काढायची. तूप लावल्यामुळं व्यवस्थित गाठी बाहेर येते, तुटत पण नाही.
तर पहा आपली गाठी तयार आहे आणि किती छान गाठी बनलेली आहे पहा. आणि घरच्या घरी बनवलेली आहे, यामध्ये भेसळ वगैरे काहीही नाही आहे. आपण गुढीपाडव्याला बाजारातनं गाठ्या विकत आणतो, त्यामध्ये भरपूर प्रमाणात भेसळ केलेली असते, कलरचा वापर केलेला असतो. तर त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशी गाठी बनवा, मुलांना पण खायला द्या, आवडेल सर्वांना. तर पहा किती सुंदर गाठी तयार आहे. तर तुम्हाला ही गाठी आवडली असेल तर खाली लाईकचं बटन आहे ते नक्की दाबा. रेसिपीला खूप खूप शेअर पण करा. आता आपली दुसरी पण गाठी आपण बाहेर काढूया. तर यावरती आपण बदाम चारोळी लावलेली आहेत, किती सुंदर दिसत आहे आपली गाठी. तर याच प्रकारे तुम्ही कलरफुल पण गाठी आवडत असेल तर बनवू शकता. तर पाक बनवताना त्यामध्ये थोडासा चिमूटभर कलर घाला, तुम्हाला आवडेल तो, कलरफुल गाठी तुमची तयार होईल. तर पहा आपली चारोळी घातलेली गाठी पण तयार आहे. तर तुम्हाला ही गाठी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की नक्की सांगा. आणि येणाऱ्या गुढीपाडव्याला ही गाठी नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, खूप खूप शेअर करा. चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.